तीन दिवसांपूर्वी औरंगाबाद इथून सोने येथील आलेल्या एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांची कोरोना टेस्ट केल्याने 20 लोकांपैकी 10 लोकांना कोरोनाची लागण झाल्याने तहसीलदार रुपेश सुरण यांची रात्री सोनई गावात येऊन उपाययोजना केल्या आहेत. शुक्रवार दिनांक 10 जुलै रोजी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी सोनई गावात जाऊन पाहणी केली. यावेळी तहसीलदार रुपेश सुरण, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अभिला सूर्यवंशी, शेवगाव पोलीस विभागाचे उपविभागीय अधिकारी मंदार जवळे, सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक अधिकारी जनार्दन सोनवणे उपस्थित होते. तालुक्यातील जनतेला आवाहन करताना आमदार गडाख यांनी सांगितले की 2 दिवसांपूर्वी सोनई गावात एका व्यक्तीचे दुर्दैवी निधन झाले असून सर्वांनी काळजी घ्यावी व तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असून प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे. सोनई हॉटस्पॉट घोषित केल्याने सर्व दुकाने बंद राहणार आहेत. या काळात अत्यावश्यक सुविधा याबाबत कशा प्रकारचे उपाययोजना करणार आहेत, कोरोना बाधित लोकांच्या कोणकोण संपर्कात आले आहे, किती व्यक्तींची तपासणी करणार आहे, असे विविध बाबींवर आमदार गडाख यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. एमसी न्यूज करिता मंगेश निकम, नेवासा.